नमस्कार, डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जालिंदर साळवे. आजची विशेष खबर: होळीसाठी झाडांची कत्तल करणे महाग पडणार, 1 ते 5 हजार रुपये दंड किंवा जेलमध्ये सुद्धाही जावं लागेल. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हे पाहताना झाडांची कत्तल करू नये. असे पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे होळीसाठी झाडांची कत्तल करणाऱ्यावर थेट दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. दंडात्मक कारवाईत 1 हजार ते 5 हजार रुपयापर्यंत दंड ठोठावला जाईल, असा इशारा पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिला आहे. पर्यावरण जपणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 अंतर्गत करण्यात आलेल्या विविध तरतुदीमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास अथवा तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम 21 अन्वये अपराध आहे. यानुसार अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला कमीत कमी 1 हजारापासून 5 हजार रुपयापर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच यासाठी 1 आठवडा ते 1 वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये, असे पालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाने आवाहन केले आहे. अशाच प्रकारच्या चालू घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा डी आर व्ही न्यूज मराठी. डी आर व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.